हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे जो टर्निंग टेबल असतो तो कसा बनवायचा हे बघण्यासाठी बघू आपण यासाठी काय काय लागतं ते। टर्निंग टेबल तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे या आकाराची एक छोटीशी, ही जी राऊंड शेपमध्ये आहे। त्यानंतर ह्या आकाराची मोठी शीट, ही आहे थोडी मोठी आणि राऊंड शेपमध्ये आहे। हे आहे सर्व पुठ्ठ्याचं। आपण पुठ्ठ्याचा यूज करून टर्निंग टेबल कसा बनवायचा आहे हे बघणार आहे। मग त्यासाठी पहिल्यांदा ही शीट घेतली, या शीटला आपण कवर करणार आहे, जे की मी माझ्याकडे हा व्हाईट पेपर आहे, या व्हाईट पेपरने मी करणार आहे। ह्याला मी या व्हाईट पेपरने रॅप करून घेते, त्याचबरोबर याच व्हाईट पेपरने ह्यालासुद्धा रॅप करून घेणार आहे, ते मी करून घेते तोपर्यंत। हे बघा, हे आपलं कवर झालेलं आहे, ह्या दोन्हीला कवर केलेलं आहे। यानंतर मी हा जो आपल्याला मधला भाग यावर ठेवायचा आहे आणि त्याला चिटकवायचा आहे, त्याला मी कवर करून घेणार आहे। त्याला मी कवर या रॅपिंग पेपरने करणार आहे, या पद्धतीने। या पद्धतीने आपण रॅप करून घेऊ याला। हे बघा, याप्रमाणे मी रॅप केलेला आहे याला। आता हे आपण यावर चिटकवून देणार आहे। जे आपला बेस आहे त्या बेसवर आपण ह्याला हे जे मी फेविबॉन्ड यूज करत आहे त्याने ह्याला चिटकवणार आहे, ह्याने फास्ट चिटकते। हे आपलं चिटकून झालेलं आहे। आता ह्यावर आपण एक सर्कल कापणार आहे, तो पण पुठ्ठ्याचाच असेल आणि तो सर्कल ह्यावर चिटकवणार आहे, जेणेकरून आपला हा जे स्पिनर आहे त्यावर बसेल। ओके, या आकाराचं मी एक सर्कल कापलेला आहे आणि तो ह्यावर चिपकवून दिलेला आहे। आता एक आपल्याला ते स्पिनर ठेवण्यासाठी यावर एक छोटासा एक सर्कल, एक वरती आणि एक खाली, असे दोन सर्कल आपल्याला एक छोट्या आकाराचे कापून घ्यायचे आहे आणि ते यावर चिटकवायचे आहे। हे बघा, मी यावर हे चिटकवत आहे याप्रमाणे। आपण ह्यानंतर यावर आपलं जे स्पिनर आहे ते चिटकवणार आहे। ह्याला थोडंसं फिट होऊ द्यायचं आणि ह्या स्पिनरवर थोड्या अंतरासाठी, जेणेकरून या स्पिनरला हा पुठ्ठा आपला हा जो आपण तयार केलेला पुठ्ठा आहे तो चिटकवू नये, त्यामुळे हे जे स्क्रू असतात खिळ्यांना लावतात पेक करण्यासाठी ते मी यूज केलेले आहे। हे बघा, थोडंसं फिट झालेलं आहे आपलं स्पिनर, छान असं फिरत आहे। आपण यानंतर यावर तसाच गोल आकाराचा एक पुठ्ठा कापून इथे चिटकवणार आहे। हे बघा, आपण ह्यावर चिटकवून दिलेला आहे, एक त्या हाईटसाठी आपण चिटकवलेला आहे। त्यानंतर आपला हा बेस ठेवण्यासाठी हा थोडासा असा हे झालेला आहे, फ्लॅट झालेला आहे। यावर आपण जर काही ठेवलं तर ते लगेच सरकणार नाही, त्यासाठी आपण हे वापरणार आहे, जेणेकरून यावर ठेवलेलं ताटसुद्धा असं सरकेल। हे जे आहे रॅपिंग पेपर आहे, आपण हे चिटकवून घेऊ। हे बघा, मी ह्याला लावून तयार केलेला आहे ह्या प्रकारे। आता आपण लास्ट एक पॉईंट राहिला आहे की हा जो आपल्या वरचा बेस आहे तो आपण ह्यावर
चिपकोणार आहे ते की या प्रकारे। चला तर मग कसा चिपकवायचा बघू। ह्या सर्व नटवर मी फेविबॉन्ड लावणार आहे। या प्रकारे त्यानंतर आपला जो हा वरचा पार्ट आहे तो ह्यावर या प्रकारे ठेवून प्रेस करायचा। या प्रकारे 2 मिनिट हा प्रेस करायचा। हे बघा मी यावर हा डब्बा ठेवलेला आहे। या प्रकारे आपलं हा टर्निंग टेबल फिरत आहे।